तर व्ही क्रॉस लक्षात घ्या पुन्हा एकदा. सेमी पड्याला काढायचा असेल तर हा जो घेतला आपण 9 आणि 8 घेतला किंवा 8 आणि 9, तर ही जी आहे ही बाजू पुन्हा इथे आपल्याला किती घ्यावं लागेल 8. म्हणजे कमीत कमी या हे प्रॉपर्टी पासून तर इथे किती अंतर असलं पाहिजे, इथे 15 असलं पाहिजे, 15 ते 16 असलं पाहिजे. 15 ते 16 असल्यानंतर आपण नंतर जेव्हा आपण या ठिकाणी इतकी क्रॉस घ्यायची, मग हाच कापड घ्यायचा, हाच कापड घ्यायचा आणि या साईडला लावायचा इथे. लक्षात घ्या, हाच कापड घ्यायचा, या साईडला लावायचा इथे. कशासाठी लावतो आपण हा कापड इथे? जितके आपल्याला कापड घेऊन तुम्हाला इथे टाकायचं. मग ही आपण 9 ची नेपर पट्टी घेतल्यानंतर इथे 8 ची घ्यायची इथे किंवा 9 ची घ्यायची. 9 ची घेतल्यानंतर इथे मोजायचं. समजणार की मी तुम्हाला काय सांगितलं. जितकं तुम्ही पुस्तकात लिहिण्यापेक्षा तितकं तुम्ही दिमागात लिहून ठेवा हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला वारंवार म्हणते की इथे बसल्या स्टूलवर तुम्ही स्टूलवर बसून नका. तुमचं मन पूर्ण कुठे राहील एकाग्र माझ्या शब्दांकडे. काय सांगत आहे आणि कसं सांगत आहे? एक वेळ नाही, माझे दर हप्त्याला मी थेरी घेते. याच्याकडे लक्ष द्या.
म्हणजे असं नाही की मी स्टूलर बसले तर मेसेज किंवा मग मी इकडे तिकडे राहील किंवा मी बाहेर दिमाग घालीन असं नाही. स्टूलर म्हणजे स्टूलच्या खाली उतरू नका म्हटलं मी, म्हणजे मी कुठे बसलेली आहे ना, मी काय आहे ना, आज मी काय ऐकत आहे याच्यावर फोकस करा. Gracias.